शुभप्रिय मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण हलवाई स्टाईल नारळाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चवीला जबरदस्त होते आणि परफेक्ट हलवाई स्टाईलच होते, तर ती कशी करायची चला तर पाहूयात. एकदम हलवाई स्टाईल नारळाची बर्फी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आणि त्या पॅनमध्ये आपण एक कप दूध घालत आहोत. एक कप दूध घातलेलं आहे आणि त्यासोबतच ह्याच्यातच एक कप इतकं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. खोबरा खीस आहे हा, हे घालणार आहोत. मिक्स करून घेऊयात आणि दूध आटेपर्यंत आपल्याला हे जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण नाही आटवून द्यायचं, थोडंसं दूध आटलं की आपण ह्याच्यामध्ये पुढचं साहित्य घालणार आहोत. आपण थोडंसं हे आटवून घेऊयात. आपण जे नारळाचं मिश्रण जे शिजवायला ठेवलं होतं ते तुम्ही बघू शकता. यातलं दूध जे आहे ते थोडंफार प्रमाणात आटलेलं आहे, कमी झालेलं आहे, बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत. तर इथे अर्धा कप इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ती घालत आहे. मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा. गॅस जो आहे तो मी बारीकच ठेवलेला आहे, बारीक गॅसवरच करायचा आहे. फास्ट गॅसवर काय आहे, खाली तळाला लागण्याची शक्यता असते किंवा करपण्याची शक्यता असते, त्यामुळे बारीक गॅसवर करायचं आहे. आता हे पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि हे शिजवताना असंच ढवळत राहायचं आहे. तर इथे बघू शकता दूध जे आहे ते आपलं आटलेलं आहे पूर्णपणे आणि हे असं इथपर्यंत कोरडं झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तर इथे मी पिठी साखर वापरते. तर अर्ध्या कपला थोडीशी कमी अशी पिठी साखर घेतलेली आहे आणि ती घालते मी. आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या प्रमाणात ती घालायची आहे. मी अर्ध्या कपला थोडीशी कमी घातलेली आहे, तुम्ही अर्धा कप घातली तरी चालेल. तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या प्रमाणात घालायचे आहे. आता हे मिक्स करून घेऊयात आणि साखर घातल्यावर हे जे मिश्रण आहे ते पुन्हा थोडंसं सैल होतं, पण काही हरकत नाही. हे आपल्याला पुन्हा ह्याचं साखरेचं जे पाणी सुटतं ते आठवेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. आपण बर्फीचं जे मिश्रण आहे ते बघू शकता इतपत असं घट्टसर झालेलं आहे. आता हे होत आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण केवडा इसेन्स घालणार आहोत. तर इथे माझ्याकडे केवडा इसेन्स आहे, तर ते घालते एक 2 ते 3 ड्रॉप, जास्त नाही. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल. पण आज आपण अगदी हलवाई स्टाईल नारळाची बर्फी करतो आहे त्यामुळे मी केवडा इसेन्स घालते. ह्याच्या जागी तुम्ही वेलचीपूडसुद्धा घालू शकता. मी वेलचीपूड नाही घालत आहे, पण तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर नक्की घालू शकता. मिक्स करून घेऊयात आणि मिनिटभर आता फक्त हे आपण परतून घेणार आहोत बारीक गॅसवर, कारण हे होत आलेलं आहे. फक्त एक मिनिट आपण परतून घेऊयात. तर हे बघू शकता हे इतपत घट्ट झालेलं आहे आणि हे आपलं बर्फीचं मिश्रण जे आहे ते तयार आहे. आता आपण गॅस बंद करूयात. इथे माझ्याकडे केक टिन आहे चौकोनी, तर त्या केक टिनला मी इथे बटर पेपर लावून घेतलेला आहे. म्हणजे काय होईल, आपली बर्फी जी आहे ती सहज आपल्याला ह्या टिनमधून काढता येईल. तर ह्याच्या जागी तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता. आता आपलं जे हे मिश्रण आहे बर्फीचं ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, पण मी हे पूर्ण नाही घालत आहे, अर्धच घालणार आहे. हे एकसारखं आपण पसरवून घेऊयात. तर इथे हे एकसारखं करून घेतलेलं आहे. आता आपल्या पॅनमध्ये हे अर्ध मिश्रण जे आहे त्यामध्ये मी पिंक कलर घालत आहे. पिंक जेल कलर आहे, ह्याच्याऐवजी लिक्विड कलर वगैरे पण तुम्ही वापरू शकता. आणि इथे मी पिंक कलर वापरते, ह्या जागी तुम्ही लाल, पिवळा किंवा ऑरेंज असा तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही रंग इथे वापरू शकता. आणि नसेल वापरायचा, नाही वापरला तरीही चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे.
मिक्स करून घेऊयात. एकसारखा करून घ्यायचा आहे हा. तर इथे हा हे पहा आपला पिंक रंग जो आहे तो छान असा ह्या बर्फीच्या ह्याच्यात मिक्स झालेला आहे. खूप सुंदर असा रंग आलेला आहे. तर आपण ह्याच्यात घालूयात. आता ह्याच्यावर आपल्याला ह्यात पिंक रंगाचा जो आहे तो थर द्यायचा आहे. म्हणजे आपली बर्फी दिसताना खूप सुंदर दिसते आणि पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर असे दोन रंगामध्ये नसेल करायची, एकाच रंगामध्ये करायची असेल तर फक्त पांढरं ठेवलं तरीही चालेल. नंतर ह्याच्या जागी तुम्ही पिवळा रंग वापरू शकता, ऑरेंज रंग वापरू शकता, लाल रंग वापरू शकता. आता हे सुद्धा आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात, एकसारखं करून घेऊयात. तर इथे हे पाहू शकता आपण एकसारखं हे सगळं पसरवून घेतलेलं आहे मिश्रण. आता ह्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी पिस्ता घालत आहोत. तर ह्या स्टेजलाच घालायचे म्हणजे ते छान असे ह्याला हे होतात, चिटकून राहतात. आता इथे मी पिस्ता घालत आहे. तुम्ही इथे बदाम वगैरे घातले तरीही चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे इथे डेकोरेशन करू शकता. आणि हे घातल्यावर आपण थोडंसं ह्याला प्रेस करून घेऊ, म्हणजे हे पडणार नाहीत. हे पहा अशा पद्धतीने. आता हे बर्फी जी आहे ती आपण अर्धा ते पाऊण तास अशाच पद्धतीने ठेवून देऊ, म्हणजे ती पूर्णपणे थंड होईल आणि छान अशी सेट होईल. ही बर्फी जी आहे ती साधारणपणे आपण तासभर ठेवून दिली होती बाजूला सेट होण्यासाठी आणि ती आता छान अशी सेट झालेली आहे. आपण काढून घेऊयात. हे आपण बटर पेपर लावल्यामुळे हे आपल्याला सहज अशी काढता येणार आहे. हे बघा, हे बघा सहज निघालेली आहे. आता आपण इथे काढून घेऊयात. ही बर्फी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला ह्याचे तुकडे करून घेऊयात. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला लहान मोठे कसे तुकडे करायचे आहेत त्या पद्धतीने करायचे आहेत. अशा पद्धतीने करून घेते आणि हे बघा सहजच ही कट होते. आणि मी तुम्हाला दाखवते एक तुकडा. हे पहा किती सुंदर रंग आलेला आहे आणि दिसतानाही अतिशय सुंदर दिसते. ही दोन शेडमध्ये केल्यामुळे पाहू शकता. पण तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा आणि चवीलाही तितकी जबरदस्त अशी ही बर्फी जी आहे ती बनवून म्हणजे चवीला लागते आणि बनवायलाही सोपी आहे. काही अवघड नाही आहे, अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. कोणीही सहज बनवेल अशी ही रेसिपी आहे. हे पहा आतून किती छान अशी झालेली आहे. तर ह्या रक्षाबंधनला तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.